दरम्यान महापालिकेवर कर्जाचा बोजा न लागता विकासकामं आणि विशेष प्रकल्प मार्गी लावण्याचं नियोजन प्रशासनानं केल्याची माहिती आयुक्त डॉ अभिजित चौधरी यांनी दिली नगरोत्थानसाठी साठ कोटी रुपये तर थेट पाईपलाईनसाठी गरज भासल्यास साठ कोटी रुपये कर्ज उचललं जाणार आहे त्याच्या परतफेडीसाठी नियोजन केलं असल्याचं मुख्य लेखापाल संजय सरनाईक यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं त्याचवेळी पाणी थकबाकी कमी करण्यासाठी अनेक पावलं उचलली जाणार असल्याचं चौधरी यांनी स्पष्ट केलं विविध विकास काम आणि केंद्र आणि राज्य सरकारच्या निधीतून राबवण्यात येत असलेल्या विशेष प्रकल्पासाठी महापालिकेचा हिस्सा भरण्याच्या हेतूनं कर्ज काढावं लागतं याकडे आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी यांचं चा। लक्ष वेधलं असता नगरोत्थानच्या कामासाठी साठ कोटी रुपये कर्ज घेतलंय तर थेट पाईपलाईनसाठी साठ कोटी रुपयांचं कर्ज मंजूर करण्यात आलंय आवश्यकता भासल्यास ते उचललं जाणार आहे पण या कर्जाच्या परतफेडीचं पूर्ण नियोजन असून त्याचा फटका विकास कामांना बसणार नाही असा निर्वाळा आयुक्त चौधरी यांनी दिला दरम्यान प्रशासनानं ठेवलेल्या उद्दिष्टापेक्षा शंभर कोटी रुपये महसूल कमी गोळा झाला असल्याचा मुख्य लेखापाल संजय सरनाईक यांनी कबूल केला पण मार्चमध्ये मुद्रांक जीएसटी आणि विविध निधी मिळतो तसंच पाणीपट्टी आणि घरफाळा याच महिन्यात जमा होतो हे विचारात घेतल्यास उद्दिष्टापेक्षा वीस कोटीच्या दरम्यान तूट राहील असा अंदाज त्यांनी वर्तवला विशेषतः ड वर्ग महापालिकेसाठी नगररचना विभागासाठी बदललेल्या नियमावलीमुळं या विभागात महसुलीत तूट दिसली तसंच इस्टेट विभागही अनेक कारणांमुळे आपलं लक्ष साध्य करू शकला नसल्याचं आयुक्त चौधरी यांनी सांगितलं दुसरीकडे ई गव्हर्नर्सला सर्वाधिक प्राधान्य दिलं असून त्यासाठी चार कोटींची तरतूद केली आहे पुढील आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे तसंच मोफत वाय फाय झोनचा प्रस्ताव मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असून लवकरच तो कार्यान्वित होईल त्याचबरोबरीनं स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत महापालिकेला बत्तीस कोटींचा निधी प्राप्त होणार असून गुरुवारी मंत्रालयात मंजुरीची बैठक पार पडणार असल्याचं त्यांनी सांगितलं हरितक्षेत्रे विकास आराखड्याअंतर्गत दोन कोटी रुपयांची कामं पूर्ण केली जाणार आहेत अशी माहिती चौधरी यांनी दिली